काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भेटलोच नसल्याचा दावा केलाय. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलीच्या आणि रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र भाजप प्रवेशाबाबत राणेंनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. भाजपात प्रवेश करणारच नाही असं नाही असं सांगत त्यांनी संभ्रम मात्र कायम ठेवलाय. तसंच भाजपाकडून ऑफर जुनीच असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पण राणेंचं भाजप प्रवेशाचं घोडं नेमकं कुठे अडलंय याची उत्सुकता आहे. हे काय जे टीव्हीवर दाखवलं जातं विविध चॅनलवर मीही पाहिलं, फोटोही दाखवला जातोय. मी मागील एखाद्या महिन्यामध्ये म्हणा किंवा दीड महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर विमानातून दोन वेळा गेलो, विमानाने त्यांच्या गाडीतून. एकदा औरंगाबादला दानवेंच्या मुलाच्या लग्नाला आणि ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या नागपूर येथील मुलीच्या लग्नाला, या दोन लग्नाला मुख्यमंत्र्यांसोबत मी लग्नाला गेलो, अटेंड केला आणि परतही आलो. काल मी कोणालाही भेटलो नाही. आता तिथे मुख्यमंत्री तिथे होते आणि दाखवत आहेत की राणे अमित शहाला भेटले, भेटलेल्याचं दाखवत नाही, परत आलेचं दाखवत नाही, कुठे अदृश्य झाले असं जे लोकांना वाटू नये म्हणून मी माध्यमांच्या समोर आलेलो आहे की बाबा गेले असं सांगतात, जातानाही दाखवत नाही, येतानाही दाखवत नाही, फक्त फोटो दाखवला जातो. काल टीव्हीवर एक फोटो दाखवण्यात आला, तो मला नितेशने दाखवला की मी हाफ शर्टवर आहे आणि मुख्यमंत्री सफारीवर आहेत, म्हणजे नेहमीच्या त्यांच्या जॅकेटवर आहे, आणि दोघांचा फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला आणि आत्ताचा फोटो सूटवर आहे असं दाखवण्यात आला. त्यामुळे ही विसंगती जे कोण करतात करू दे, पण मला तर म्हणायचं आहे मी काल अहमदाबादमध्ये होतो, माझ्या खासगी कामासाठी गेलो, माझ्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात मी गेलो आणि माझा कोणाचा भेटायचा संबंध नाही. नहीं ऐसा कुछ कहा नहीं जा सकता, मैं कहा नहीं जाऊंगा, शिवसेना में नहीं जाऊंगा, मैं राष्ट्रवाद नहीं जाऊंगा, और वो तो मैं अभी कुछ नहीं कहा इसके बारे में. राणे साहब या स्वरूपामध्ये तुम्ही म्हटलात बीजेपी शिवसेना दोघांनी तुम्हाला रेड कार्पेट टाकली असं तुम्ही माझं कौतुक करायला पाहिजे. तुम्ही मला तुला सांगावशी वाटत नाही, ऑफर तरी सांगू नाही मिळाले. तुम्ही म्हणाला जुनी ऑफर आहे, जुनी ऑफर बरं ते सातत्याने विचारतात ना, मार्केटमध्ये चांगला माल आला का सगळे विचारपूस करतात. हल्ली कधी भाजपने तुम्हाला विचारलं, हल्ली कधी भाजपने याच्यावर मला भाष्य करायचं नाही, हल्ली वगैरे याच्यावर भाष्य नाही, हे वाढत जाईल मग त्याला अंतर नाही, मग कोण होता काय होता, अमित शहा काय, नारायण राणे काय, देवेंद्र फडणवीस या व्यक्ती काय लपणारे नाही ना, हा संयोग आहे का म्हणजे सहयोग काय, योगायोग नाही आणि भेटही झाली नाही तर योगायोगचा संबंध कुठे. पण भाजपने तुम्हाला ऑफर दिली नाही, ते मागच्या जुनीच ऑफर आहे, ती काय नवीन नाही आहे. ऑफर तर सारखं विचारतात पण मी त्याबद्दलच जे काय त्यांना नाही बोललो नाही आणि होई बोललो नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.